राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पवार आणि पटेल यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे. अतिशय महत्वाची मोठी बातमी आपण बघतो आहोत. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते शरद पवारांच्या भेटीला पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत. या दोघांमध्ये बैठक सध्या सुरू आहे. त्या बैठकीचा तपशील आपल्यापर्यंत अजून आलेला नाहीये. मात्र ज्या सध्या राजकीय घडामोडी घडता आहेत सत्ता स्थापनेसंदर्भातल्या, निश्चितच याच घडामोडींबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. राष्ट्रवादीनं याआधीच आपण विरोधी पक्षात बसणार असल्याची भूमिका वारंवार जाहीर केलेली आहे. मात्र आता या भूमिकेमध्ये बदल होईल की राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे आणि काही वेळातच ही बैठक संपल्यानंतर भाजपचे नेते राज्यपालांकडे जाणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत, सत्ता स्थापनेसंदर्भातली भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये सध्या खलबतं सुरू असल्याचं दिसतंय.